पनवेल तालुक्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. सलग दुसऱ्या दिवशीही पनवेल महापालिका हद्दीत कोरोना बाधितांचा आकडा 100 पुढे गेलाय. मंगळवारी तालुक्यामध्ये 181 कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीत 127 तर ग्रामीण भागात 54 कोरोना रुग्ण सापडले. यामधील महापालिका क्षेत्रातील 1 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय तर 84 रुग्ण बरे झाले. आज महापालिका हद्दीतील पनवेल येथील 37, नवीन पनवेल मधील 23, खारघर मधील 16, खांदा कॉलनीतील 14, कामोट्यातील 10, कळंबोलीतील 9, डोंगराचा पाडा येथील 4, पेंदर येथील 4, वळवली येथील 3, आसुडगाव येथील 2, नावडे येथील 2, तसेच देवीचा पाडा, तळोजा, पांचानंद, भुईर पाडा, पालेखुर्द येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात 54 रुग्ण सापडलेत. तसेच आज 1 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालाय. महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 9 राधा पॅलेस सोसायटी रूम नंबर D1 102 येथील 49 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 84 रुग्ण बरे झाले. यामध्ये महापालिका हद्दीतील पनवेल येथील 22, नवीन पनवेल येथील 9, कळंबोली येथील 17, कामोट येथील 7, खारघर येथील 27, तळोजा येथील 2 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान आजपर्यंत नोंद झालेल्या पनवेल महापालिका हद्दीतील 2,141 कोरोना बाधित रुग्णांपैकी 1,332 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 77 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे 732 विद्यमान रुग्ण आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.